हेडलाइन से प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। अजित पवारगटाची आज मुंबईत महत्त्वाची पत्रकार परिषद, आगामी निवडणुकांसंदर्भात अजितदादा मोठी घोषणा करण्याची शक्यता, सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादांमध्ये वाद, अलिबाग विरार कॉरिडॉर प्रकल्पाला दादांनी मंजुरी नाकारल्यानं शिंदेंची नाराजी, दादा बैठकीतून निघून गेल्याची सूत्रांची माहिती। कॅबिनेट सोडून लवकर गेलो नाही, नियोजित कार्यक्रमासाठी लातूरला जायचं होतं, शिंदे फडणवीसांना सांगूनच बैठकीतून बाहेर पडलो, अजितदादांनी नाराजीचं वृत्त फेटाळलं। महायुती सरकारमधील वाद राज्याच्या हितासाठी नाही, स्वतःच्या हितासाठी, अजित पवार यांना बाजूला सारण्याचे पुरेपूर प्रयत्न, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका। महायुतीत सर्वजण खादाड, 40% कमिशन खाणारे म्हणून त्यांचं एकमेकांशी पटत नाही, संजय राऊतांचा हल्ला। जातीय समीकरण साधताना हिंदुत्वापासून दूर जाऊ नका, तिकीट देताना जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष नको, आरएसएसच्या भाजपला सल्ला, लोकसभेच्या तुलनेत अधिक सक्रियपणे कामाला लागण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती। पुणे पुन्हा हिट अँड रनने हादरलं, भरधाव कारने दुचाकीस्वाराला चिरडलं, कारचालक दारूच्या नशेत असल्याची माहिती, कोरेगाव पार्क परिसरातली घटना। राज्यात 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही, विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज। रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय। धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपुरात जय्यत तयारी, दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायी जमण्यास सुरुवात, कडेकोट बंदोबस्त तैनात, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्याकडून आढावा।